माढा लोकसभा मतदार संघाची निवडणूक भाजप आणि राष्ट्रवादीने प्रतिष्ठेची केली आहे. मराठा आणि धनगर समाजाचे आरक्षण हे प्रश्न जिव्हाळ्याचे आहेत असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं. चंद्रकांत पाटील म्हणाले की भाजपने घटनेच्या कलमाप्रमाणे मागास आयोगाची स्थापना करून मराठा समाजाला 16% आरक्षण दिलं. काँग्रेस 2 ओळींचे निवेदन केंद्राला पाठवायचे त्याला काहीही आधार नसल्याचं केंद्रामध्ये ते फेकून दिले जायचे. पुढे बोलताना ते म्हणाले धनगर समाजाच्या आरक्षणासाठी भाजप सरकारने धनगड आणि धनगर एकच असल्याचं शपथपत्र दिलं आहे. आरक्षण मिळेल तेव्हा मिळेल, मात्र त्यांना सुविधा मिळतील. देश सुरक्षित राहण्यासाठी आणि देशात नवनवीन कायदे आणण्यासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीला विजय करण्याचं आवाहन करत संजय मामा निवडून येऊन एकटे काय करणार असा टोला पाटील यांनी लगावला. देशाच्या हितासाठी नरेंद्र मोदींच्या मागे केंद्रात 400 जणांचे हात उभे राहिले पाहिजेत असं सांगत संजय शिंदेच्या विरोधात एकजूट निर्माण करा असं ते म्हणाले. तीन वेळा स्वतः मुख्यमंत्री स्वतः अनेक वर्ष काँग्रेस मूर्ख बनवत होते. ते काय करायचे, 2 वेळेचे निवेदन पाठवून द्यायचे केंद्रात आणि केंद्रामध्ये फेकून द्यायचे की याला काही आधार नाही. पहिल्यांदा महाराष्ट्र शासनाने 30 नावाची टाटाची एक फार मोठी जी संस्था आहे त्यांना काम दिलं. किंवा महाराष्ट्रामध्ये धनगड काहीच आहे, मग धनगड आणि धनगड एक आहे तसं जर निष्कर्ष काढा मग त्याच्या आधारे आम्ही केंद्रामध्ये निवेदन पाठवतो. 30 चा रिपोर्ट आला त्याच्या आधारे केंद्राकडे आपण निवेदन पाठवलं. तर त्याआधी हायकोर्टामध्ये धनगर समाजामध्ये खूप मोठे शिंदे नावाचे दोस्त आहेत, रिटायर्ड डीआयजी जे आहेत, खूप बुद्धिमान माणूस आहे, मला खूप त्यांची गवा वाटते. त्याने गेले 1 वर्षभर कोर्टात केस दाखल केली होती. त्याच्यामध्ये सरकार अफिडेव्हिट करणारे ती केस मार्गी लागणार आहे. महाराष्ट्र शासनाने हे शपथपत्र दिलं, महाराष्ट्र शासनाने अफिडेव्हिट दिलं की महाराष्ट्रामध्ये धनगड नावाची जात असत आहे. ते संघ धनगर आहे. आता ह्या शपथपत्रामुळे न्यायालयाला निर्णय थोडं सोपं झालं. धनगड आणि धनगर एक आहे हा निर्णय सरकार नाही घेऊ शकत, हे सरकारचे अधिकार देत नाही. हा निर्णय न्यायालय करत, न्यायालयाला शपथपत्र हवं. ते शपथपत्र महाराष्ट्र शासनाने दिलं आणि धनगर समाजाचा आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला. आगामी काळामध्ये हे आरक्षण मिळेल का मिळेल तोपर्यंत ज्या सवलती आदिवासींना त्या सगळ्या सवलती धनगरांना देण्यासाठी 7,000 कोटीची बजेटची प्रोविजन आपण करतो आहोत. त्यातल्या 1,000 कोटीला मान्यता दिली. जे आदिवासींना ते धनगर आदिवासींना आश्रमशाळा आहे धनगरांना आश्रमशाळा, आदिवासींना वसतिगृह आहे धनगरांना वसतिगृह, आदिवासींना स्कॉलरशिप आहे धनगरांना स्कॉलरशिप. आरक्षण पर्यंत मिळेल आदिवासी सुशीमध्ये येऊन तेव्हा येऊ तेव्हा केंद्र असते तोपर्यंत महाराष्ट्र शासन स्वतःच्या निधीवरून खर्च करेल आणि जे जे आदिवासी नाही धनगरांना मिळेल हा एक मोठा सामाजिक विषय म्हणून आला. केंद्राने 10% आरक्षण आर्थिक मागासाला दिले.